मित्र परिवार इथं आलात तुमचं सर्वांचं मी स्वागत करतो. भारत जोडो यात्रेनिमित्त आदरणीय आमचे नेते सुकुमार शिंदे साहेब, पंडितताई शिंदे ताई व तसेच आमचे शहराध्यक्ष प्रकाशजी वाले साहेब, प्रकाशजी दोनार सर, चेतन नरोटे साहेब, एमगड्डी साहेब, दायमा शेठजी, तसेच माझ्या आमचे भटक्या मुक्तामधले सर्व प्रमुख लोक, जे आता सुभाष चव्हाण साहेब असतील, परत आपले मेकाले गुरुजी असतील, लक्ष्मण भोसले असतील, मल्लेश सूर्यवंशी असतील, आमच्या आदरणीय माता अरुणाताई वर्मा असतील, तसेच आपले छप्परवंचे गारे आहेत. म्हणजे आमच्या आपल्या सोलापूर शहरामध्ये एकूण भटक्या मुक्तीची लोकसंख्या जर बघायला गेली तर साधारणतः 3 ते 3.5 लाखाच्या जवळपास जाते. त्याच्यामध्ये आम्ही काय केलं की सोलापूर शहरामध्ये एकूण 28 समाजाची एक काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून, ताईंच्या माध्यमातून, साहेबांच्या माध्यमातून, वाले साहेबांच्या माध्यमातून भटक्यामुक्तीची जी टीम, जी आता मागं बसलेली टीम आहे, हे टीम सर्वजण मिळून आम्ही एकत्र येऊन गेली. 10 वर्ष झाला आम्ही हे काम करतो. मला आदरणीय शिंदे साहेबांनी इकडं ते पद दिले, त्यावर तू काँग्रेस पक्षामध्ये काम कर आणि आपल्या पक्षात हे कर म्हणल्यानंतर आम्ही ही टीम सर्वजण जुने मित्रमंडळी सर्व एकत्रित आलो आणि त्या पद्धतीने मी काम चालू केलं. यात काम करत असताना आम्ही आता एक दाईने आदेश दिले की बाबा आपल्याला अकोल्याला जायचं आहे आणि सर्व आपले नेते मंडळी सर्वजण म्हणले की बाबा आपल्याला अकोला जायचं आहे, तुम्ही सर्व वर्मा भाभी वगैरे सर्वजण सर्व समाजाला एकत्रित करा. आज साहेब प्रत्येक समाजाचा माणूस इथं आलेला आहे. काही काही समाजाचा आलेला आहे, बॅनर रूप मिसळ टाकलेला आहे. काही काही समाज आलाय, राजपूत भांटा आले, तुम्हाला सांगतो आपला छप्परबंद आलेला आहे, वल्ल समाज आलेला आहे, टकारी समाज आलेला आहे, कडबू समाज आलेला आहे, लमान समाज आलेला आहे आणि आपलं वैदू समाज आलेला आहे. प्रत्येक प्रमुख कार्यकर्त्याला आम्ही जवळजवळ 28 जाती इथे आलेले आहे, बहुरूपी आलेले आहे. हे सर्व लोकांना आम्ही घेऊन जे ताईंचा आदेश आहे, ते आदेश साहेबांचं, ताईंचं म्हणा, जिल्हाध्यक्षांचं म्हणा, शहराध्यक्षांचं म्हणा, या सर्वांनी आम्ही ताकदीने या ह्याच्यामध्ये आम्ही सहभागी होणार आहे. याचं प्रमुख कारण म्हणजे एकच आहे की आम्हाला आजपर्यंत कोणीही सहारा दिलेला नाही. फक्त केवळ ते दिलेले आहेत फक्त भटक्या विमुक्त जाती जमात, त्याला फक्त काँग्रेस पक्षाने. याचं कारण असं आहे की आम्ही जेव्हा 9 जमात सेटलमेंटचे ताराच्या कुंकणामध्ये आम्ही होतो, त्या काळामध्ये भारत देश स्वतंत्र झाला, त्यावेळेस 1947 ला भारत देश स्वतंत्र झाला, त्यावेळेस आम्ही स्वतंत्र झालेलो नव्हतो. 9 समाज आम्हाला ताराच्या कुंपणामध्ये आम्हाला तिथं डांबून ठेवण्यात आलं होतं. त्यावेळेस 1952 ला 5 वर्षानंतर देशाचं हे झाल्यानंतर 5 वर्षानंतर आम्ही मुक्त झालो आणि ते 13 ऑगस्ट 1952 ला आम्ही ते मुक्त झालो. म्हणून आमचं त्यांच्यावर उदय, आमच्यावर त्यांचं हे आहे. त्यामुळे आम्ही काँग्रेस पक्ष सोडून कुठेही आजपर्यंत हल्लेलं नाहीये, साहेबांच्याच पाठीमध्ये राहिलेलं आहे, त्यांच्याच पाठीमध्ये राहिलेलं आहे, येणाऱ्या काळात ते त्यांच्याच बरोबर राहणार आहे. हे एक विषय आम्ही आतापर्यंत हे केलं. दुसरा एक विषय आमचा सर्वात महत्वाचा विषय आपलं आदरणीय प्रणितीताई शिंदेने आमच्यासाठी केली आहे, ते म्हणजे मागचं जे सरकार होतं महाविकास आघाडी सरकार, एक कैकडी समाजाचं एक क्षेत्रबंधन उभारून त्यांचा एक आमचा प्रश्न होता. त्यावेळेस त्या शिष्टमंडळाला ताईंना आम्ही सांगितलं की ताई आमच्याबद्दल हे तुम्ही हे केलं तर बरं होईल. तर ताई तात्काळ आम्हाला सर्व शिष्टमंडळाला घेऊन जाऊन धनंजय मुंडे साहेब असतील यांना असतील पटकन वेगळेच त्यांनी याच्यामध्ये हौस म्हणजे ते विषय मांडला आणि आता ते प्रकरण आपल्या दिल्ली दरबारमध्ये पडले. ते अजूनही बीजेपी सरकार ते करत नाही आहे. याचं कारण एक मी म्हणलं की आम्हाला फक्त काँग्रेस पक्षाशिवाय दुसरा पर्याय नाही. तर आम्ही जास्तीत जास्त जवळजवळ 10 ते 10 गाऱ्या परत आम्ही आता बाहेर तर डिक्लेअर केले 500 महिला तरी काढणार आहेत, 500 आम्ही यंग पोरं काढणार आहेत. एवढं सर्व ताकदीनिशी आम्ही ताईंच्या बरोबर आम्ही चालणार आहे. एवढंच बोलतो.